संभाजी ब्रिगेड आणि शिवसेनेच्या पहिल्याच संयुक्त मेळाव्यात दोन्ही पक्षांमधील मतभेद समोर आले. संभाजी ब्रिगेडच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मेळाव्यामध्ये झालेल्या एका भाषणावरती शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव संतापलेले आहेत आणि त्यांनी मंचावरूनच वक्त्यांना सुनावले. काय आहे हे सगळं प्रकरण पाहूयात. खडाखडी पहिल्या संयुक्त मेळाव्यात मतभेद. सावरकरांवरून संभाजी ब्रिगेड शिवसेनेत वाद. संभाजी ब्रिगेडच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मेळाव्यात शिवसेना ठाकरे गट आणि संभाजी ब्रिगेड यांच्यातील मतभेद समोर आलेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांवरून दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये मतभेद दिसले. संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते प्राध्यापक गंगाधर बनवरे यांनी त्यांच्या भाषणात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका केली आहे. टीका करताना त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर यांच्या भाषणाचा संदर्भ दिला. प्राध्यापक गंगाधर बनवरे यांच्या विधानावर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी ठाकरे गटाचे नेते आमदार भास्कर जाधवांनी आक्षेप घेतलाय. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड युती असली तरी बोलताना भान ठेवा अशा शब्दात त्यांनी वक्त्यांना मंचावरच सुनावले. सावरकरांवर टीका करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, सावरकरांनी नरक ओकले आणि नरक दुसरी तिसरीकडे कुठे नसतो तर ब्राह्मणांच्या पोटात असतो. अशा शब्दात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सावरकरांवर टीका केल्याचं सांगत प्राध्यापक बनवरे यांनी सावरकरांवर निशाणा साधण्याचा प्रयत्न केलाय. बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा धम्म प्रगटनाची घोषणा केली होती तेव्हा सावरकरांनी त्याच्याबद्दल बुद्धाच्या आतताई अहिंसेचा शिरच्छेद अशा नावाचा लेख लिहून सावरकरांवर टीका आपले बाबासाहेबांवर टीका केलेली होती आणि तुमची उडी कुंपण्याच्या आतच पडली अशा प्रकारची प्रतिक्रिया दिली होती. त्याला जे बाबासाहेबांनी प्रतिउत्तर दिलेलं आहे तो रेफरन्स मी आज या ठिकाणी फक्त सांगितलेला आहे. बाबासाहेबांनी असं प्रतिउत्तर दिलं की आता अहिंसेबद्दल माझी टिंगल केली जाते, मी बुद्ध स्वीकारला म्हणजे आता आम्ही अहिंसावादी झालो. तर बाबासाहेबांचं म्हणणं होतं की पेशव्यांची जी सत्ता गेली ते काय बुद्धाच्या विचाराचे होते का, मग त्यांची सत्ता का गेली असा प्रश्न विचारला आणि बाबासाहेब म्हणाले की सावरकर हे नरक ओकले आणि त्या पद्धतीचं विधान त्यांच्या बाबासाहेबांच्या लिखाणामध्ये जे शासनाने जे त्यांचं साहित्य छापलेलं त्यामध्ये आलेलं आहे. प्राध्यापक गंगाधर बनवरे यांनी सावरकरांवर टीका केली. यावरूनच भास्कर जाधव यांनी बनवरे यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. दोन्ही पक्षांची युती असली तरी बोलण्याचं भान ठेवा असं जाधवांनी वक्त्यांना सुनावलंय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सावरकरांना काय बोलले हा त्यांचा अधिकार आहे. ती मोठी माणसं होती. तो अधिकार तुमचा किंवा माझा असू शकत नाही. त्यामुळे तुमची आमची युती असेल पण बोलताना जरा भान ठेवलं पाहिजे अशा शब्दात संभाजी ब्रिगेडच्या प्रवक्त्यांना भास्कर जाधवांनी भर मंचावरूनच सुनावले. यानंतर जाधव यांनी माध्यमांसमोरही आपली नाराजी व्यक्त केली आहे. प्राध्यापक साहेब जाता जाता तुम्हाला माझी विनंती की शेवटी मोठी माणसं मोठी माणसं या सावरकरांबद्दल तुम्ही जे उद्गार काढले ते उद्गार तुमच्या सगळ्यांना सोबत नाही माझ्यासारख्याला सोबत नाही. ती माणसं त्या त्या ठिकाणी मोठीच होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सावरकरना काय बोलले तो अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा असू शकतो तो तुमचा किंवा माझा असू शकत नाही. तो अधिकार तुमचा किंवा माझा असू शकत नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल तुमची मतं काही असू शकते. ब्राह्मण समाजाबद्दल नक्कीच मतं तुमची काय असू शकते माझी सुद्धा आहे. तुमची नाही आमची रीती असली तरी काही गोष्टीमध्ये तुम्हाला भान ठेवावं लागेल आम्हालाही ठेवावं लागेल. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड हे तसे दोन वेगवेगळ्या विचारधारांचे पक्ष आहेत. पुरुषोत्तम खेडेकर यांचे नेतृत्व मांडणाऱ्या संभाजी ब्रिगेडनं याच वर्षी शिवसेनेसोबत युती केली आहे. उद्धव ठाकरे आणि खेडेकरांचे पुत्र सौरभ खेडेकर ब्रिगेडचे नेते मनोज आखरे यांनी एकत्र येत युतीची घोषणा केली. शिंदे गटाच्या बंडानंतर ही युती झाली आहे. संभाजी ब्रिगेडची राजकीय विचारधारा कोणती? पुरुषोत्तम खेडेकर यांनी संभाजी ब्रिगेड संघटनेची स्थापना केली. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास महात्मा फुलेंच्या सत्यशोधकी विचारधारेतून पुढे आणत असल्याचा खेडेकरांचा दावा आहे. जेम्स लेन यांच्या वादग्रस्त पुस्तकावरून पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संस्थेवर हल्ला झाला. या हल्ल्यानंतर संभाजी ब्रिगेडचे नाव
महाराष्ट्रात प्रत्येकाला माहीत झालं। तेव्हा शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड यांच्यात वैचारिक मतभेद होते। एकनाथ शिंदे यांच्या गटाने शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर शिवसेना नवे मित्र जोडत आहे। त्या मालिकेत सर्वप्रथम त्यांनी संभाजी ब्रिगेड सोबत आघाडी केली आहे। नुकत्याच झालेल्या बुलढाण्याच्या शेतकरी मेळाव्यानंतर उद्धव ठाकरेंनी खेडेकरांची भेट घेतली होती। त्यानंतर संभाजी ब्रिगेड आणि शिवसेनेचा पहिला संयुक्त कार्यक्रम नाशिकमध्ये झाला। त्यातच दोन्ही पक्षातील नेत्यांमध्ये मतभेद झाले। यामुळे दोन्ही वैचारिक टोकं राजकीय मंचावर एकत्र आले असले तरी त्यांची आघाडी पुढे एकत्र राहील का, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज स्टेट, महाराष्ट्र।